शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक शेवगावमध्ये माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप लांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. त्यांना बाजूला करून संपवण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्षातील कार्यकर्ते एकत्रित होऊन राजळे विरुद्ध बंड करत राजळे हटाव भाजप बचाव असा नारा देत आहेत. या मेळाव्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस राहुल कारखेले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाने भाजपसाठी काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीने पक्ष वाढवण्याचं काम केलेलं आहे, वाड्या वस्त्यावर जाऊन लोक जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आमदारांना तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीचं, एक दुकानी सर्वांनी या ठिकाणी त्यांचं काम करण्याचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सगळं आवडत होऊ टाकलं. ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं आमदारांचं प्रामाणिक काम केलं त्यांना दावण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू झालं. तुम्ही सांगा ही परिस्थिती, आज आम्ही तिकीट मागतो म्हणून बोलत नाही, स्टेटवरील मान्यवर तिकीट मागते म्हणून त्यांच्या भावना बोलत नाही, प्रत्येक गावावर आंदोलन आणल्या कारणाचं काम केलं. आता सांगितलं आवड माऊली आवडने वडून खुर्द सर्वान तालुक्यातील आहे, भारतीय जनता पार्टीचं पहिल्यापासून काम करतोय, सारी छावणी मागण्याचं काम केलं, आमदाराला जाऊ सांगावं लागतं तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता आहे मला काम द्या. अहो यांनी एकच केलं, ज्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलं, नारद आणि कनिष हे लोक त्यांच्या सोबत आले आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलं. जे कुणी आमदार आल्याच्या नंतर गाडीचे दरवाजे उघडतील, सत्रांड्या टाकतील, त्यांच्यासोबत एकनिष्ठपणे काम करतील, ह्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलंय. पण आमचं काय चुकलं? आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही का? आम्ही काय गुंडगर्दी करतोय का? आम्ही चुकीचं काम करतोय तालुक्यामध्ये का? आम्ही लोकांमध्ये नाही? अनेक प्रकारच्या भानगडी ह्या राधव मॅडमनी ह्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये उभा केलेला आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे, जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी आमदार राजळे यांच्यावर टीका करत गेल्या वर्षांमध्ये फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम केलं, मात्र मतदारसंघात काही गावं जायकवाडीच्या धरणात गेली, जवळच असलेल्या धरणातून पाणी देण्याचं काम केलं नाही, फक्त वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं, अशा शब्दात गर्जे आणि काकडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यामध्ये सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि आमदार मोनिका राजळे, असं वाटलं हा कपिला षष्टीचा योग आहे. एवढा मोठा योग आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिलेला नव्हता आणि या योगाची फलश्रुती अशी होईल की आपलं जे स्वप्न आहे ताजनपूर लिफ्ट पूर्ण करण्याचं ते स्वप्न पूर्ण होईल. नरेंद्रभाई मोदी सारखी माणसं, गडकरी सारखी माणसं, फडणवीस सारखी माणसं, पंकजाताई सारखी माणसं ही पैसे घेऊन बसलेली होती की ज्या जुन्या योजना आहेत पाण्याच्या, त्या पिण्याच्या पाण्याच्या असतील, शेतीच्या पाण्याच्या असतील, या योजनांना पैसे द्यायचे आणि या ज्या जुन्या योजना आहेत या जुन्या योजना पूर्ण करायच्या. ₹400 कोटी म्हणजे ती मोठी गोष्ट नव्हती, कारण नेते मंडळी जर द्यायला बसलेली होती तर आमच्या आमदारींबाईची झोळी एवढी फाटकी की ₹400 कोटी मागायला सुद्धा त्यांचं तोंडच बोललं नाही. आज आपण पाहतोय पाथर्डी तालुक्यामध्ये काय झालंय. पाथर्डी तालुक्यामध्ये सुद्धा दत्ताबाडेसारख्या तरुणांनी पाथर्डीमध्ये सुद्धा संघर्ष छेडलेला आहे. हा संघर्ष कशासाठी? तर पाण्यासाठी. आणि त्या संघर्षाला आम्ही सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे, पण त्या संघर्षाला आमदारांचा कुठेही पाठिंबा नाही. ते संघर्ष मोडून कसा काढायचा एवढंच मात्र आमदारांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला सांगते
की आपली जी 29 गावं पैठणच्या धरणात गेली, त्या ठिकाणावर पाणी आणण्यासाठी फार फार तर 1000-2000 कोटी रुपये लागतील की जे पाथर्डीमध्ये सुद्धा पाणी जाईल आणि शेवगावच्या परिसरामध्ये पाणी जाईल। या प्रसंगी भाजपा किसान आघाडीचे बाबासाहेब ढाकणे, माजी सभापती संभाजी पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे आदींसह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते।